महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूयात. वरळी हिट अँड रन प्रकरणात श्रीमंत बापाच्या दिवट्याला काल अटक करण्यात आली. मुख्य आरोपी मिहीर शहाला काल शहापूरमधून अटक करण्यात आलेली आहे. त्यानंतर आज त्याला शिवडी कोर्टात हजर करण्यात येणार आहे. नंतर त्यापूर्वी त्याला मेडिकलसाठी जे जे रुग्णालयात घेऊन गेल्याची माहिती आहे. तर मिहीरला मदत करणाऱ्या इतर चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील चौकशी सुरू आहे. या चौघांमध्ये मिहीरची आई मिनी शहा, बहीण किंजल आणि पूजा यांच्यासह त्याचा अवधीत त्याच्या भावाचा देखील त्यामध्ये समावेश आहे. अपघातानंतर या चौघांनी त्याला पळून जाण्यात मदत केल्याचं समोर आलं. ये जो लड़का है जो ड्रग्स के नशे में था और ये नशा जो है वो रिकॉर्ड नहीं, मेडिकल रिकॉर्ड में नहीं आनी चाहिए, इसलिए तीन दिन तक उसको फरार किया था, छुपाया था और बाद में उनको लाया गया है, अरेस्ट किया है. मुंबई पुलिस के ऊपर भी शंका संदेह की बात आ सकती है. उसमें वर्ली हिट एंड रन में जो लूपहोल्स है ये सरकार ने, शासन ने और सरकार के लोगों ने जानबूझकर ये प्रकरण को दबाने की कोशिश की है. इस प्रकरण को लूज करने की कोशिश की है. आरोपी को बचाने की पूरे पूरी कोशिश की है. ये मैं तो ये कहूंगा कि इसकी एसआईटी मार्फत जांच होनी चाहिए. जब वो आरोपी 48 घंटे के बाद 24 घंटे के बाद में वो अल्कोहल कंज्यूम किया है कि नहीं ये पता थोड़ी चलेगा. इसीलिए उसको छुपाया गया. पुलिस को पता था कि वो कहां है, फिर भी उसको नहीं. उसके दो बार उसने खुद की टेस्ट करवाई और उसको जब लगा कि अभी मेरे बॉडी में अल्कोहल नहीं है, तभी वो आके सरेंडर हुआ और पुलिस ने दिखावा किया. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी सुष्मिता भदाणे आपल्या बरोबर आहे. सुष्मिता, अखेर 48 तासानंतर का होईना पण मिहीर शहा सापडला, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं, काय अपडेट याबद्दल? सुष्मितापर्यंत कदाचित आपला आवाज पोहोचत नाही, पण मिहीर शहाला जे आहे ते शहापूरमधनं अटक करण्यात आलेली आहे. शहापूरमध्ये तो या ठिकाणी एका ठिकाणी होता आणि तिथून त्याला ताब्यात घेण्यात आलं. त्याला मदत करणाऱ्या चार लोकांना देखील ताब्यात घेण्यात आल्याचं कळतं, ज्यामध्ये त्याची आई, त्याची बहीण, त्याचे इतर दोन भाऊ यांचा समावेश आहे. अखेर आपण बघतोय की 60 तासांनंतर त्याला अटक करण्यात आलेली आहे. 60 तासानंतर हा जो मिहीर शहा आहे तो सापडलेला आहे. याबद्दल बोलूयात आमच्या प्रतिनिधी सुष्मिता भदाणे आपल्या बरोबर आहेत. सुष्मिता, 60 तासांनंतर मिहीर शहाचा शोध लागला, त्याला पोलिसांनी अटक केली आहे, काय माहिती याबद्दल? खरं तर मिहीर शहा हा हिट अँड रन प्रकरणानंतर लगेचच पळून जाण्याच्या तयारीत होता आणि त्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी सुद्धा त्याला मदत केलेली पाहायला मिळते. सर्वात पहिल्यांदा शहापूर, त्यानंतर विरार असा त्याने प्रवास केलेला होता. दरम्यानच्या काळात त्याचा सेलफोन, मोबाईल हा बंद होता, परंतु पोलिसांच्या यंत्रणेने त्याला ट्रॅक केलं आणि त्यानंतर विरारच्या वेशीवरतीच त्याला अटक करण्यात आली, त्याला ताब्यात घेण्यात आलं. त्याच्या कुटुंबियांनी यामध्ये त्याला मदत केल्याचं पाहायला मिळते आणि आता आपण बघतोय की शिवडी कोर्टाच्या परिसरामध्ये त्याला आणण्यात येणार आहे, शिवडी कोर्टामध्ये त्याला आणण्यात येणार आहे. सोबतच त्याची मेडिकल टेस्ट सुद्धा पूर्ण झालेली आहे आणि या मेडिकल टेस्टपासून वाचण्यासाठी ही पळापळ जी त्याची होती ती सुरू आपल्याला असल्याचं पाहायला मिळतं. कारण ड्रिंक अँड ड्राईव्हचं प्रकरण या संपूर्ण प्रकरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. जुहू इथल्या बारमध्ये त्याने मद्यपान केल्याचे सुद्धा व्हिज्युअल समोर आलेले होते, सीसीटीव्ही समोर आलेले होते आणि याच दरमुळे हिट अँड रनच्या प्रकरणामध्ये आणखीन एक कलम लागलं असतं. परंतु ज्या पद्धतीनं मिहीर शहा हा पळत होता पोलिसांपासून, त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे. यामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आता काही वेळातच शिवडी कोर्टामध्ये मिहीर शहाला हजर केलं जाणार आहे. विशाल, धन्यवाद सुष्मिता या सगळ्या माहितीबद्दल. बघूयात आता शिवडी कोर्टामध्ये त्याला हजर केल्यानंतर नेमकी पुढे कायदेशीर पातळीवर काय प्रक्रिया पार पडते.